हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. इट्स माय टेकमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा दिवस संपत आलेला आहे आणि दिवसभरामध्ये प्रचंड घडामोडी होतात आणि या सगळ्या घडामोडी आपल्यासाठी महत्त्वाच्या असतातच असं नाही, पण त्याच्यातली एखाद दुसरी बातमी जी आहे ती आपल्यासाठी नक्की महत्त्वाची असते. आज दिवसभरामध्ये, आज नाही खरं तर 2 दिवसापासून ही गोष्ट सुरू आहे. इंदोरीकरण लाईक येत रोज 40 लाख लोक युट्यूब पाहते इंदोरीकरची. रोज 40 लाख रोज टिकटॉक तर आपलंच आहे, युट्यूब आपलीच आहे, फेसबुक आपण या बाबतीत पार एनट ना त्या बिट्या पार. कीर्तनकार म्हणून समजले जातात. टिकटॉकवर अनेक जण त्यांचे व्हिडिओज आणि ऑडिओ फॉलो करून अनेक पैसेही कमवत आहेत. तर हे जे इंदोरीकर महाराज आहे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता तयार झालेली आहे आणि त्यासाठी त्यांचे 2 व्हिडिओज, त्यांचे 2 स्टेटमेंट जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे मानले गेलेले आहेत. एक त्यांचं म्हणणं असं जे आहे, जे त्यांनी त्यांच्या कीर्तन करण्याच्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की पौर्णिमेच्या दिवशी किंवा एका ठराविक दिवशी जर तुमचं स्त्रीसंग झाला तर त्या दिवशी मुलगी जन्माला येईल की मुलगा जन्माला येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे एका कीर्तनामध्ये. 6व्या महिन्यात महिला मंडळ बाळ आईच्या पोटात फिरायला लागतं. ते उजव्या कुशीनं फिरलं तर मुलगा होतो, ते डाव्या कुशीनं फिरलं तर मुलगी होते. त्याला फायली घेऊन बुमलत हिंडायची गरज नाही. की मुलगी किंवा मूल यांचा गर्भ जो आहे जो बाईच्या पोटामध्ये असेल तेव्हा तो उजवीकडनं फिरला तर ती मुलगी असेल आणि डावीकडनं फिरला तर तो मुलगा असेल. अशा 2 पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे आणि या 2 स्टेटमेंटमुळे ते वादाच्या भोवऱ्यामध्ये तयार आलेले आहेत आणि कदाचित PCPNDT ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. आता ह्या 2 स्टेटमेंटमध्ये नक्की काय दडलेलं आहे असं तुम्हाला वाटेल. तर कीर्तनकार म्हणजे खरं तर कीर्तनकार किंवा कीर्तन जे आहे या माध्यमाचा वापर जो आहे तो अनेक लोकांनी केलेला आहे प्रबोधनासाठी. मध्ये गाडगे महाराज असतील किंवा आणखीन कोणी असेल, काही ठराविक गोष्टी अगदी ग्रामीण भागापर्यंत पोहोचवायच्या असतील तर या प्लॅटफॉर्मचा, या माध्यमांचा उपयोग केला जातो. इंदोरीकर महाराज जे आहेत ते त्यांच्या विनोदामधून अनेकदा त्या विनोदातून ते प्रबोधन करतात अशी त्यांची ख्याती आहे. मात्र तसं काही होताना तिचा मोबाईल चेक करा, तिला आपण 100 रुपये दिले, ते 500 रुपये आले त्याच्यात, मग 100 ला 500 स्कीम कोणती आहे? पोरगी पळून गेले आई म्हणते मला अंदाज आलता. वाढल्यानंतर ते कशा पद्धतीचे स्टेटमेंट करतात हे आपल्याला दिसून येत आहे. एक तर मुलींचा गर्भ जो आहे तो मारला जातोय आणि त्यासाठी सरकार जे आहे मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहेत. मात्र असं जरी असलं तरी मुळातच लोकांच्या मानसिकतेवर काम करण्याची गरज आहे. मात्र इंदोरीकर महाराजांसारखे जे कीर्तनकार आहेत ते मात्र या सगळ्याला फाटा. मामा नाही करे मुलगी दाढी दात लावले किती एक तुला भाऊ एकटा दे तू अति कल्याण एकच आहे का तुला भाऊ 2? जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. शास्त्रीय स्टेटमेंट खरं तर करू शकतात, कारण मुलगा होणार का मुलगी होणार हे कशा पद्धतीनं अवलंबून आहे किंवा कुठल्या गोष्टींवर अवलंबून आहे याची काही शास्त्रीय कारणं आहेत. ती शास्त्रीय कारणं मात्र ते न सांगता डाव्या बाजूला उजव्या बाजूला गर्भ फिरला तर मुलगा होणार की मुलगी होणार, किंवा तुम्ही जर पौर्णिमेच्या रात्री स्त्रीसंग केला तर तुम्हाला मुलगा होण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीचे अंधश्रद्धा ते पसरवताना दिसतात. आता या 2 स्टेटमेंट नंतर ते खरं तर माध्यमांमध्ये आलेले आहेत, बातम्यांमध्ये आलेले आहेत, चर्चेत आलेले आहेत. मात्र असं जरी असलं तरी त्यांचे काही व्हिडिओज जे आहेत ते जर आपण बघितले तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की महिलांबद्दल ते सतत एक विचित्र आणि वाह्यत पद्धतीचा विनोद त्यांच्या कीर्तनांमध्ये. 2000 नोट आहेत, आपली मुलगी रविवारी शाळेत जाते, 3-3 सिम आहेत त्याच्या मोबाईल, तिच्या मोबाईलमध्ये तिच्या ब्युटी पार्लरचा मेकअपचा खर्च किती आहे, आपली पोरगी कशी वागते, तिची आई कुठं पारायणाला बसली का, समजा कोणती बाई माया पुढे बसलेली आहे कीर्तनात का, तुझी पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही बॉट वर्कर बरं सत्कार करतो मी माहित नाही तुला जाऊ दे आजचं पाकिट देतोय तुला मी सांग. एका बाजूला आपण बघतोय की हिंगणघाट सारखी घटना घडल्यानंतर सगळीकडेच सेन्सिटिव्ह झालेलं आहे प्रत्येक जण. मुलींच्या बाबतीत बोलताना, प्रेमाच्या बाबतीत बोलताना थोडंसं सेन्सिटाईज होऊन बोलत आहेत.
असं जरी असलं तरी इंदोरीकर महाराज जे आहे, ज्यांच्याकडे एवढा मोठा फॉलोअर्स आहे, एवढा मोठा वर्ग आहे, ते मात्र फार काही सेन्सिटाईज झाले असं काही दिसत नाही आहे. कारण त्यांची जी काही व्हिडिओज आहेत, ते व्हिडिओज जर आपण पाहिले तर आपल्या ही गोष्ट लक्षात येईल. मी काय म्हणते ते तुम्हाला समजत नाही आहे ना, चला आपण काही व्हिडिओज बघूया. पण बाई तुला घाबरतो, किती घाबरतो, शिळीचा बोकडा जरी इकायचा असला तर मग समजा तिला विचारू दे, आता बोकडा शिळीचा आहे तिचा काय संबंध आहे का? तो आपल्या गुड्डीचा काय दोष नाही, आपली बहिणीच्या डोक्यात फरक झालाय. गुड्डी ओके, गुड्डीची नाही अडचण, गुड्डी कॉलेज पासून ओकेच. गुड्डी कॉलेजला असताना सुद्धा 8-8 दिवस पळून जायची, पण गुड्डी ओकेच. गुड्डी पायी 3 पोरांनी फाशी घेतल्या, पण गुड्डीनं आहे काही नाही केली. या व्हिडिओ मध्ये कीर्तनकार इंदोरीकर महाराज आपल्याला असं सांगतायत की मुलगी तिच्या पाकिटामध्ये किती पैसे आहेत, तिच्या सिममध्ये किती, तिच्या फोनमध्ये किती सिम कार्ड्स आहेत आणि ती नक्की काय करते, या सगळ्याचं जे काय म्हणता येईल की मुलीबद्दल आपल्या आईला किती माहिती असायला हवी आणि आई कशा पद्धतीनं दोषी आहे हे त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते सर्वस्वी म्हणजे ते असं सांगतात की आपली मुलगी कॉलेजला आहे आणि मग ती कुठे जाते काय करते, या सगळ्याची माहिती ही केवळ आईला आणि आईलाच असली पाहिजे. या दोन व्हिडिओमधून आपल्या लक्षात येत आहे की अनेकदा मुलगी पळून जाणे किंवा मुलीचं कुणाबरोबर प्रेम प्रकरण असणं याला सर्वस्वी जबाबदार हे आईला धरलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की यामध्ये काय विशेष आहे, असं सगळीकडेच होतं, तर इथेच खरी मेख आहे. कारण जेव्हा आपण स्त्री आणि पुरुष समानता असे म्हणतो तेव्हा जर मुलगी एखादी चुकीची गोष्ट करत असेल ती कदाचित तुमच्या नजरेनं चुकीची असेल, तिच्या नजरेनं नसेल. मात्र मुलगी जर चुकीची गोष्ट करीत असेल तर त्याला जितकी आई जबाबदार आहे तितकेच वडीलही जबाबदार असतात. हा एक साधा सरळ नियम जो आहे तो मात्र इथं डावलला गेला आहे आणि स्त्रीला अत्यंत हीन लेखून, मग ती मुलगी असेल किंवा तिची आई असेल, दोन्ही बाजूला तिला अतिशय विनोदी पद्धतीनं जरी आपल्याला वाटत असलं तरी तिला हीन लेखलं गेलेलं आहे. हे झाले दोन व्हिडिओ. आता पुढचे दोन काही व्हिडिओज आपण बघूया आणि त्याच्यामध्ये नक्की ते काय सांगतायत तेही बघूया. मी म्हणून राहिले नाही तर दुसरी राहिली नसती, तू का नाही उलटली, कुठं त्यानं दुसरी केली असती. त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये महिलांवर मुलींवर एक विचित्र पद्धतीचा विनोद जो आहे तो तयार केलेला आहे. त्यांच्या कीर्तनांमधनं महिलांची जी प्रतिमा तयार होते किंवा मुलींची जी प्रतिमा तयार होते याची बाई लिप्टन वर जाते, लिप्टन खाली येते, मणक्यात घ्या, डोळ्याला अंधार आहे त्या, अगं तुझं गती तरी का कार्यकर्त्यांच्या बाई का असं नाही बोलत घरी गेलो, पप्या त्याला इचार खायचंय का? आणि बाहेरून झक मारून आला का पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे, मुदवीत प्याला का पाय, आणि त्याला म्हणा गच्चीत गपचीप झोप, गच्चीत झोप पण गपचीप झोप. आणि तोच सकाळी कपडे काढून देवळा पुढे म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. नोकरीवाल्याची बायको कशी वागते त्याच्याशीच, त्याच्या बरोबरीनं एखाद्या कार्यकर्त्याची बायको त्याच्याशी कसं बोलते तर त्याच पद्धतीनं. एका व्हिडिओमध्ये त्यांनी तर असं सांगितलेलं आहे की प्रत्येक पुरुष जो आहे तो आपल्या बाईला आपल्या बायकोला कशा पद्धतीनं घाबरतो. मला एक सिंपल प्रश्न विचारावा असा वाटतो की जर अशा पद्धतीनं महिलांना किंवा बायकांना जर पुरुष लोक इतके घाबरत असते तर खरंच महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचार इतके झाले असते का? हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर खरं तर असं मला वाटतं की कीर्तनकार किंवा प्रबोधनकार आपण ज्यांना म्हणू शकू अशा एक खूप चांगल्या माध्यमाचा वापर जे आहे. मिलियन लाईक आहेत रोज, 40 लाख लोक युट्यूब पाहते इंदोरीकरची रोज, 40 लाख रोज टिकटॉक आपलं. मात्र त्यांच्या प्रत्येक कीर्तनामध्ये महिलांची प्रतिमा ही अतिशय मलिन केलेली आहे. आता ही का केलेली आहे, त्यांची याच्या मागची मानसिकता काय आहे हे त्यांच्याशी बोलूनच ह्या गोष्टींचं आपल्याला खरं तर उलगडा होईल. पण इतक्या चांगल्या माध्यमांचा वापर करत असताना स्त्रियांची प्रतिमा मलिन करण्याचा तुम्हाला मुळीच अधिकार नाहीये. एका बाजूला मुली मरतायत आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही त्यांची प्रतिमा गलिच्छ करतायत. त्यामुळे
एक सेलिब्रिटी म्हणून किंवा एक चांगला संदेश देण्यासाठी एका चांगल्या माध्यमांचा वापर कसा करता येईल हे त्यांनी जर बघितलं तर मला असं वाटतं जास्त चांगलं असेल. पण दुसऱ्या बाजूलाही मला असं वाटतं की जेव्हा आपण त्यांच्या याच्यावर बोलतो आहोत, त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टींमध्ये त्यांनी अतिशय चांगल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, जसं की ते व्यसनांबद्दल बोलतात, अनेकदा ते वाईट कृत्यांबद्दलही टीका करतात, त्याच पद्धतीनं जर त्यांनी महिलांच्या प्रतिमेकडे थोडंसं लक्ष दिलं तर मला असं वाटतं जरा जास्त चांगलं होईल. पण दुसऱ्या बाजूला मला हेही सांगायचं आहे की इंदोरीकर महाराजांवर टीका करताना आपण सोशल मीडियावर बघतोय, व्हॉट्सअपच्या मेसेजेसवर बघतोय, अतिशय तुच्छ किंवा असं म्हणता येईल की जेव्हा तुम्हाला एंटरटेनमेंटची गरज असते तेव्हा तुम्ही महिलांचा वापर नकळतपणे करता. आता तुम्ही म्हणाल कसं, तर तुम्ही जे जोक्स फॉरवर्ड करतात त्याच्यातले 80% जोक हे बायकोवर किंवा महिलांवर केलेले असतात, नाही वाटत ना? तर मग बघून, तर मग आज फॉरवर्ड केलेल्या जोक्समधले किती जोक महिलांवर होते हे तुम्ही बघा. त्यामुळे जेव्हा इंदोरीकर महाराजांविषयी आपण बोलतो तेव्हा मला तुमच्याविषयी बोलायचं आहे. आणि असे जोक फॉरवर्ड करणारे लोक हे माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये नक्कीच नसणारे, त्यामुळे इट्स माय टेक की माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये असेल, माझ्या व्हॉट्सॲपच्या प्लेलिस्टमध्ये असेल, इथे महिलांना कमी लेखणाऱ्या लोकांना मुळीच जागा नाही. सो व्हॉट्स युअर टेक? जस्ट टेल मी.